कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या अध्यक्षतेखाली अकोला येथे हळदी कुंकवात महिला मेळावा संपन्न. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे विविध विकास कामांचा शुभारंभ बरोबरच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मृत्युंजय गर्जे, सोमनाथ खेडकर, विष्णुपंत अक्कोलकर, गोकुळ दौंड, बजरंग घोडके, सुनील ओहळ, मंगलताई कोकाटे, काशीबाई गोल्हार, विजय मंडलेचा, महादेव जायभाय, बुधाजी ढाकणे, जे बी वांडेकर, राधा किसन कंठाळी, बाबासाहेब किलविले, श्रीकांत मिसाळ, वसंत गर्जे, शरद गर्जे, अशोक चोरमले, रमेश गोरे, बाळासाहेब गोल्हार, भगवान साठे, अरुण गिरी इत्यादी मान्यवर हजर होते. प्रारंभी प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य सुभाष केकर्ण यांनी केले. युवा नेते सोमनाथ खेडकर यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर चौफेर टीका करून हास्याचे कारंजे उडवले. माननीय आमदार स्वर्गवासी राजीव राजळे यांच्या आठवणी जाग्या केल्या. अध्यक्ष पदावरून बोलताना आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या, या गावाने अनेक वेळा राजळे कुटुंबाला साथ दिली आहे. दुष्काळी परिस्थितीवर बोलताना सांगितले की जनावरांचा चारा छावण्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतील. विरोधक आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेतात असा आरोप आमदार महोदयांनी केला. काम करायचं आणि त्याला लोकसभेमध्ये पाठवायचं. ऑक्टोबर मध्ये आपल्या 2019 आमदारकीच्या निवडणुका असतील आणि म्हणून या सर्वच निवडणुकीला जात असताना सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मनापासून आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करते की येणारा काळ हा अतिशय आपल्याला दुष्काळाशी सामना करायचा, लोकांनाही सामोरं जायचं. काही प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, ती नाराजी कशी दूर करता येईल, शासनाच्या केंद्राच्या असतील राज्याच्या योजना आपल्या सर्वांपर्यंत कशा आहेत. मला नाही वाटत की आपण जर बारकाईने या सर्व गोष्टींचा अभ्यास केला. आज विरोधक प्रचार करतात की केंद्रामध्ये मोदी साहेबांवर किंवा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा केंद्राचं राज्यांकडे लक्ष नाही, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. परंतु ज्या काही शासनाच्या योजना असतील केंद्राच्या, आपण त्या बारकाईने अभ्यास केला तर खूप मोठा दिलासा या सरकारने केंद्रामध्ये आल्यानंतर दिलेला आहे. आज आपण बघितलं प्रत्येक गावामध्ये शौचालय आलेली आहेत. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं अनुदान हे थेट त्याच्या खात्यावर जमा होतंय. आता हे सगळ्यांची मागणी, एक चारा छावणा सुरू झाला तर दाऊनला चारा द्या किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करा. जो काही निर्णय होईल तो शासनाचा होईल, परंतु खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत शासनाचा एक एक रुपया गेला पाहिजे आणि त्याच भूमिकेतून हे सरकार काम करतंय. दुष्काळी अनुदान असेल, कुठंतरी नैसर्गिक आपत्ती असेल, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा असेल, पंतप्रधान आवास असेल, खूप काही योजना आहेत त्या सर्वांपर्यंत निश्चित या ठिकाणी गेलेल्या आहेत. पण कुठेतरी या गोष्टीचं मार्केटिंग होत नाही आणि त्याच्या सगळे कोणीतरी घेतय. काल परवाही गोळेगावचा अनुभव, आपण रस्ता दिला पण कशातरी रात्री 12 साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण करायला गोळेगावमध्ये रात्री 12 आल्या होत्या आणि त्यावेळेस त्या रस्त्याची मागणी तिथले सरपंच त्यावेळेचे राजेंद्र दमाळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केली होती. त्या रस्त्याला जवळपास 15.5 म्हणजे पाथर्डी शेवगाव तालुक्यातला सर्वात मोठ्या लांबीचा रस्ता, 16.5 किलोमीटरचा आणि त्याला पास 10 ते 10.5 लाख कोटी टाइमनी मंजूर केलेले आहे. पण त्याचं जर आपण बघितलं सोशल मीडिया व्हॉट्सअपवर त्याचं श्रेय दुसरी मंडळी या ठिकाणी घेताना दिसत आहे. कुठल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं सदस्यांचं काम नाहीये की त्यांनी त्या कामाचा पाठपुरावा करा. असं निवडणुके आल्यामुळे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावामध्ये तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून पैसे वाटायचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी 4 विरोधक येतात आणि जे माझ्यावर नाराज आहेत अशा लोकांना एकत्र करून त्या ठिकाणी बोलायला भाग पाडलं जातं. परंतु मला आपल्या समोर बसलेल्या सर्व जणांवर मोठा विश्वास आहे, आपल्याला जाणीव आहे की आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही माझ्या सुखात तुम्ही माझ्या दुःखात सहभागी झालेले कायम आप्पासाहेब असतील, राजाभाऊ असतील आणि आता मी असेल. प्रत्येक वेळेस आपण सर्व तालुका अतिशय भरभक्कमपणे आमच्या सर्वांच्याच पाठीमागे उभा आहे आणि तेवढ्याच जबाबदारीने जो विश्वास तुम्ही मला 2014 दिला होता आणि त्याच विश्वासाला स्मरून त्याची कायम मला जाणीव आहे आणि त्या जाणीवेतूनच या मतदारसंघामध्ये काम करत असताना कुणालाही माझ्याकडून माझ्या दारातून जी जबाबदारी मला दिलेली हे काही मी माझ्या घरातून देत नाही, शासनाचं आणि आपल्याला दुवा म्हणून मी या ठिकाणी काम करते. म्हणून आलेला शासनाची प्रत्येक योजना असेल, शासनाचा प्रत्येक रुपया असेल या प्रत्येक लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे, गरजूवंतांना मिळाला पाहिजे. माझ्याकडून कुणीही नाराज होऊन गेला नाही पाहिजे. निदान काम जरी झालं नाही
तर त्याचं समाधान मला करता आलं पाहिजे आणि मला वाटतं गेल्या 3-4.5-4 वर्षांमध्ये समाधान देण्याचं काम, लोकांच्या चेहऱ्यावर हसू देण्याचं काम एकत्र तो माझ्या घरातून जाताना माझ्या ऑफिसमधून जाताना तो कृतार्थ भावनेने गेला पाहिजे या एक प्रामाणिक भावनेतून गेल्या 4 वर्षांमध्ये काम केलंय आणि मला खात्री आहे हीच मंडळी 2014 लोकसभा असेल, 2019 लोकसभा असेल आणि विधानसभा असेल, पक्ष ज्याच्यावर जबाबदारी टाकेल त्या सर्वांचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक भावनेने या ठिकाणी करू। त्याचबरोबर गावातील महिलांना हळदी कुंकवाबरोबरच तिळगुळ वाटप समारंभ उत्साहात साजरा केला। आभार उपसरपंच नारायण पालवे यांनी मांडले। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील लजन, अहमदनगर।